संताजी महाराज हे पोटासाठी तेलाचा घाणा होता त्याच्याकडे. पहिले घाणे होते आता मशीनचे घाणे. बैलाचा घाणा, त्याच्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव होतं बैलाचं? आवाज सखा नावाचा बैल होता. आणि संताजी महाराज ते घाणा करडी विकत घ्यायचे, त्या करडी भाजायच्या, त्या घाण्यात टाकायच्या, ते बैल घाणा ओढायचा, तेल पडायचं, तेल विकायचे, त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह चालायचा. एके दिवशी संताजी महाराज देहू तेल विकायला गेले. किती मोठ्या माणसाच्या आयुष्याची मार तुटती याच्यावर सांगते. आयुष्याचा दोरा एवढ्या टोकाला गेलेल्या लोकांचा सुद्धा तुटू शकतोय. आपला तुटल का नाही हे नंतर मग ठरवा तुम्ही, किंवा आपला तुटायलाच पाहिजे हेही ठरवा नंतर. पुढे बघा मग ऐकल्याच्या नंतर. देहूत गेले, एक डब्बा तेल विकलं आणि एक डब्बा राहिला. त्याला वाटलं आता कुठं वजन यावा, आजच्या दिवस मुक्काम करावा. गावाच्या कडेला एक माथारी होती, दारात तुळशी वृंदावन होतं. तिच्या दारामध्ये तुळशीपाशी डब्बा टेकला, दारी आपली वळकटी टाकली, त्या माथारीने एक भाकरी दिली, संताजी महाराजांनी जेवण केलं. विचारलं बाई भजन, म्हणे मंदिरात तुकाराम महाराज भजन करतात. गेले संताजी महाराज भजन ऐकायला, तर मंदिरात दिवाच नव्हता. भिंतीला टेकन देऊन तुकोबराय भजन करत होते. ते तुकोबरायच्या वाणीत ताकद काय असं राजे? त्या तुकोबरायची वाणी संताजी महाराजांनी ऐकल्याच्या नंतर अंतकरण पाझरलं. देवा ज्या साधून भजन केल्याच्या नंतर दगड पाझरतात इतकी मोठी ताकद आहे. पण त्या साधूसाठी मंदिरात तेल नाही. त्या दिवसपासून ठरिलं महिन्याला भोपळा भर तेल मंदिरात अडकवायचं. आणि तुकोबरायच्या घरी एक भोपळा भर तेल द्यायचं. उत्रेश्वर ह्याशी शाड बी नव्हते तवा. तुकोबरायच्या घरी तेल पुरवायचं. काय श्रद्धा! कालांतरानं एवढं भक्तीसूत्र वाढलं. तुकोबरायच्या सानिध्यात संताजी महाराज जायचे नित्य 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 जायचे. एके दिवशी पत्नीला सांगितलं, प्रिये मी जरा पाहुण्याकडे जाऊन येतो. चार दोन दिवसाकरता गेली आणि 15 दिवस आलेच नाही. पण गावातल्या लोकांची तेलाची तारांबळ झाली. ते बलोत्यानं तेल असायचं वर्षभराचा उधाडा. जसा वरवा म्हणायचं त्याला, हे ते तेलाचा वरवा असायचा. एखाद्या ज्वारी वगैरे धान्य काय द्यायचं आणि वर्षभर मग ते तेल पुरवित होते. पण 10-15 दिवसाचा तुटवडा झाल्यावर खालीवरी लोक बोलू लागले. 4-2 माणसं आले आणि संताजी महाराजांच्या पत्नीला खालीवर बोलले. माणसं बोलत असते, बऱ्याच लोकांना तोंड आगाव बोलण्यासाठी दिलेत. बऱ्याच लोकांना काही काही गरज नसती बरं का. बऱ्याच लोकांचे थुत्र म्हणजे साबणच आहे. आपल्या जिभीनं दुसऱ्याचे कपडे धुत बसायचे वट्या कट्ट्यावर विनाकारण दुसऱ्याचे. करिता पातकाची धुनी मुल न घेता साबणी. विनाकारण दुसऱ्याची चेष्टा करणं, अहो काही गरज नसताना लायकी नसताना विनाकारण काही कोणाच्या अंगावर शिंतोडे उडवणं, याच्यासारखं पाप दुसरं कुठलं नाही. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. तुकोबराय म्हणले, विनाकारण दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे घाण खाल्ले इतकं पाप आहे. इतराची चेष्टा हे तो खाणे लागे विष्टा. विष्टा तर कळा ना, खाली येऊन कशाला सांगू? कळतंय तुम्हाला, हुशार माणसं आहेत रोळगावचे. विठाला विठाला विठाला. वाटेल ते बोलले. बाई ऐकून घेत होत्या. बाईच्या लक्षात आलं आपले मालक गेलेत बाहेर गावी, काय म्हणून यांना बोलावं. पण एवढी 4-2 माणसं आणि 4-2 बायका इतक्या घाण बोलल्या, इतक्या घाण बोलल्या की दारात बांधलेला सखा नावाचा बैल ऐकल्याच्या नंतर रडत होता. बैलाला सुद्धा सहन झालं नाही, इतकं वाईट बोलले, इतके वाईट. 15व्या दिवशी संध्याकाळी घरी आले. 15व्या दिवशी सकाळी महाराजांच्या पुतण्यानं सखा नावाच्या बैलाला पेंड वैरण चारा सगळं केलं आणि तो बैल घाण्याला झुपला. घाण्याला झुपल्याच्या नंतर बैलाला चला म्हटल्याच्या नंतर थोडस मारलं, चाबूक मारला, काडी मारली, धक्का द्यायला, पण बैल चलच नाही. बैलाला इतकं मारलं की त्याच्या अंगावरचे असे कातडी काढले, पण बैलाने एकही पाऊल पुढे टाकलाच नाही. शेवटी रागराग बैल सोडान जाग्यावर आणून बांधला आणि चुलतीला म्हणला, काकी याला वैरण आणि पाणी 2 दिवस द्यायचंच नाही. पण संध्याकाळी रात्री उशिरा संताजी महाराज घरी आले.
दारात मालकाच्या पायातला बूट वाजल्या बरोबर बाईच्या लक्षात आला आपले मालक आले हो. आणि ज्या बाईला मालकाच्या खाणाखुना कळतात का, तिला पतिव्रता म्हणत असते हो. मालकाकडे मोटरसायकल असेल, चार चाकाची गाडी असेल, तो पायी फिरत असेल, त्याच्या सगळ्या खाणाखुना, त्याचा पाय किती जोरात तापतो तू, हे सुद्धा पतिव्रतेला कळावं. कधी कधी आता आम्ही संध्याकाळी उशिरा घरी जा तर दरोजा वाजवा, ए उघडण कोण आहेस, ए कोण आहेस, अरे मी मी कोण कोण तुका गुरख्याल बोलायली का, आपल्या घरचं नाही आमच्यावर घेतलं खसखस पिकती तुमची नाही का, हे सगळं तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यायला लागलो. पण समजून घ्या कोणाचं सांगायला लागलो, तो इतके आवाज देऊनही कोण कोणच म्हणित असेल तर राम कृष्ण हरी, समजून घ्यायचं आपलं पुण्य किती उतू आलंय. असो पाय वाजल्याबरोबर लक्षात आला आपले मालक आले, उठल्या पाहिलं धनी आलात, धनी शब्द वापरला, धनी धनी धनी. मला वाटतं पाय नाही पडत जावा बायकून, सणासुदीला पडू द्या, रोज नका का पाया पडाव, पण आवजाव बोललं पाहिजे हो, नवऱ्याला आवजाव बोललं पाहिजे, तिला पतिव्रता म्हणे. सहज भावशाय का काय रे, मथारो मंदिराकडे गेलाय त्याला म्हणून स्वयंपाक झाला गिळायला, अरे बाप रे काय कामाचं मला सांगा, जर अशी बोलत असेल काय अर्थच नाही काही, किती येडेपणा. आणि बाय सहजच म्हणत्या, मथारा आलं का तिकडं, ही पोरगी आहे का, ए मथारा दिसलं का तिकडं, आणि तू का 20 वर्षाची आहेस का काय मंजुळा, येडपटेस का तू, आगाऊच धंदा ना आता, ही मथार म्हणायची म्हणलं ही बी मथारीच आहे ना, पण काय विना कारण अंगाव दगड फेकून घेणे चुकीच्या गोष्टीत. परंपरा किती गोड आहे, किती शास्त्र आपल्यासाठी गोड सांगते, असल्या चुका आपण नाही करायच्या. बाया म्हणते मेला आमच्याच नांगर फिरी तू कुठं, मला पाठीलेच त्याच्या करता, एकदा मेल्याला वाचलोय मी 4:30 घंट्याला, डॉक्टरनं सांगितलं बाळू महाराज जिवंत आहे, तवरक लाकडं आणायची तयारी केली, विठाला विठाला आला धनी. धनी शब्द, धनी शब्द तो काका मी इतका फिरलो पण मला 5 लाख रुपये तुला इकत भेटणं धनी शब्द, कुणी म्हणायला धनी, मालक तो म्हणीन हो. धनी आलात हो, आलो म्हणे पाहित यथा नाही सांगितली, आधी जेव घातलं, आणि जेव घातल्यावर एकच सांगितलं आता झोपी जा, सकाळी उठून तुमचं भजन होईल, आणि भजन झाल्यावर पहिला गाणा धरा का, लोकांची तेलासाठी लय तारांबळ झाली. पण मुलीच नाही बाई, मला काल गावातल्या लोकांनी शिव्या दिल्या, मालकाचं अंतकरण दुखेल असं बोलतच नसत्यात सात्विक स्त्रिया, सदाचारी स्त्रिया असतात. सकाळी पहाटे लवकर उठले, स्नान केलं, भजन केलं, आणि पहाटे पहाटे नुकताच सूर्योदय होत होता त्यावेळेला बैलाकडे आले, सखा बैलाला वैरण काढी, रात्री सकाळी भजन करायला जायचं त्याच वेळेला टाकली, पाठवून हात फिरला तर पाठ खरखर लागली, बाप पाठ तर खरखर काय झालं, लक्ष्मी जी जी म्हणले, बैलाची पाठ कशाने फुटली, आपल्या बाळांनी मारले पुतण्या त्यांचा, का मारलं ग, काल घाण्याला झुपला होता, चलन गेला, बैलाचं नाव सखा, तुकोबरायच्या आणि संताजी महाराजांच्या मधलं सख्यत्व ज्यानं जुळून आणलं त्याचं नाव सखा, सखा म्हणजे मित्र. तुकोबरायचा समंदर घडून आला असेल तर या बैलामुळे आला, मंदिरात तेल देण्याचा योग बैलामुळे, तुकोबरायच्या घरी तेल देण्याचा योग बैलामुळे, म्हणून त्याचं नाव सखा ठेवलं, काय गोड बैल होता तो, कसा धरायचा का आता घाण्याला सखा. सोरड्याला बैल पुन्हा बांधला, पण बैलाच्या तोंडातून जीभ आली काका बाहेर, आणि ती जीभ बाहेर आल्याच्या नंतर संताजी महाराजाचे पायाचे बोट चाटीत होती तिची, डोळ्यातून पाणी येत होत, मला धरा घाण्याला धरा मला धरा, कारण बैलाच्या डोळ्यातून पाणी याच्या करता येत होत, काल मालकिनीला इतकी लोक घाण बोलले ते मला ऐका वाटत नाही, मालक या लोकांना तेल द्यावं लागते झुपा. घाण्याला झुपल्याच्या नंतर पाठ पिळ्या गेली, रक्ताचे थेंब मासे बसत होत्या, म्हणून दोहरी धोत्र करून पाठीला बांधलं, आणि सखा नावाचा बैल घाण्याला झुपला. घाण्याला झुपल्याबरोबर शेपटीकून पाठीवर एकदा हात ठुला, आणि सखा नावाचा बैल चढायला लागला,
महाराजाचा पुतण्या धावत आला आणि सांगितलं, काका हा बघा बैल किती मूर्ख आहे, किती हरामखोर आहे. अरे का शिवाय दे तू बैलाला, ते अहो तुम्ही हात टेकल्या बरोबर चालला, मी मारलं तरी चलत नाही, किती बैल नालाय. ऐक म्हणे, हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल हात टेकल्यावर चलत नाही, याला पेन खाऊ घातल्यावर चरत नाही, याला हिरवी मका चालल्यावर चरत नाही. हा बैल चरण्या चालण्यासाठी एकच कारण आहे, याला तुकोबारायच्या गाथ्यातल्या अभंग म्हणावा लागतात. संताजी महाराजांनी तुकोबारायच्या गाथ्यातला अभंग म्हणायला सुरुवात केला की सखा नावाचा बैल बिना वैरणीचा चलत होता. अभंगवाणी बंद झाली की बैल चलणं बंद करत होता. दृष्टांत संपला. बैलाला परमार्थात आणण्याची ताकद संताजी महाराज. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावराला परमार्थात आणण्याची ताकद संताजी महाराजात होती. त्यावर ती संताजी महाराजांचा अधिकार किती मोठा असेल याच्या पलीकडे सांगू का उत्तरेश्वर बुवा. हे संताजी महाराज जात राहिले, गेल्याच्या नंतर त्यांच्याकडं पुरण्याचा विधी होता, अंत्यविधी पुरीत होते, पुरीत होते. सगळी माती अंगावर टाकली पण तोंड झाकतच नव्हतं, झाकतच नव्हतं तोंड. संताजी महाराजांची इच्छा होती, माझ्या गुरुवर्यांनी माझ्या करता एकदा परत यावा, आणि संताजी महाराजा करता तुकोबराय पुन्हा एकदा वापस आले. आम्हाला लागी येणे किंवा आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. वैकुंठातनं तुकोबराय संताजी महाराजा करता परत यावा. ज्या संताजी महाराजांच्या अंगावर तुकोबरायने मुठभर माती टाकली ते प्रेत झाकतंय. काय निष्ठा असेल तुकोबरायवर, काय संप्रदाय निष्ठा असेल की ज्यांनी बैल परमार्थात आणला. आपण माणसानुसार आणू शकत नाहीत परमार्थात. मग एवढी मोठी व्याप्ती संताजी महाराजांची, तरी पण त्यांच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला
भजन करण्याच्या, कीर्तन करण्याच्या, रामायण भागवत वाचण्याच्या, प्रवचन करण्याच्या, हरिपाठ करण्याच्या, संताजी महाराजांच्या यादीत आपण काय बसू शकतो पुत्रेश्वर? मग त्यांच्या आयुष्याची माळ तुटते, तुमची आमची काय कथा? राहिला विद्वानाचा प्रश्न. रावण हा फार श्रीमंत व्यक्ती होता. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी? श्रीमंत व्यक्ती होता फार मोठा. अष्टादश संतांनी एकाही श्रीमंताला चोंबळलं नाही, पण रावणाची श्रीमंती मात्र वाखाणली. श्रीमंतच तसा होता रावण, तो फार श्रीमंत. विद्वानही होता, एका मार्काने गेला, एकच मार्क, तितक्यानच नापास झाला. रावणासारखा संस्कृत पंडित जगात जन्माला येणे शिल्लक आहे. नुसत्या संस्कृतच्या बळावर, मंत्राच्या बळावर भगवान शिवजीनं वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलिलं आणि लंकेची वास्तुशांती केली. लंका शंकराची होती. वास्तुशांतीचे मंत्र इतके गोड म्हणले रावणानं, शंकर प्रसन्न झाले म्हणले, दक्षिणा काय देऊ, तुमच्या आकारान द्यान म्हणले. तर शिवजी म्हणले, नाही तुम्ही मागा. रावणानं सांगितलं, मी मागितलं ते देताल का? हो. मग ही लंकात देऊन टाका. ज्या वास्तुशांतीला बलिलो महाराजाला, महाराजानं ते घरच मागितलं. आणि ते घर एक थोडंच होतं राहत, 7 कोटी घरं सोन्याची होती बाप्पा. 7 कोटी घरं देऊन टाकले. इतका विद्वान रावण, एकच मार्ग चुकला. दुसऱ्याच्या बाईकडे पापात्मक दृष्टीने पाहिलं. या संप्रदायामध्ये अभंग कमी पाठ असले तरी चालतील, शास्त्र कमी पाठ असलं तरी चालेल, संस्कृत कमी पाठ असलं तरी चालेल, स्वर कमी असलं तरी चालेल, कीर्तन नाही करता आलं तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगात जितक्या बायका दिसतील त्याला माय म्हणित असेल तर तो एक नंबरचा महाराज आहे. त्याला तिथं किंमत आहे. महाराजांचं वाक्य, पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. आपली बायको सोडून दिसल त्या बाईला जर माय म्हणलं तर आपले बँकेतले पैसे जळत येत का? मानिलिया धन काय वेचे. बंगला जळन का बाळू महाराजाचा? जळून जाईन का त्याची शेती दुसऱ्याच्या बाईला माय म्हणल्यावर? उलट पुण्य. रावण याच मार्गात मार्कात गेला. काही गरज नव्हती त्या बाईकडे पाहायची. तिचं नाव सीता. लय बायको सुंदर होती रावणाची. हो, इतकी सुंदर. आपल्या बायका बरं दिसण्यासाठी दागिने घाली त्यात. रावणाच्या पत्नीला, मंडोदरीला दागिने विनंती करीत होते आम्हाला घाल म्हणून. तर तिने एके दिवशी अलंकाराला विचारलं, तुम्ही मला का म्हणतात घाल? ऐक माय, तुझ्या त्वचेचा स्पर्श झाल्यावर आमांच्यातला घाणपणा जळून जातो. सोनं 24 कॅरेट होत होतो. सोन्याला शुद्ध करण्याची ताकद जिच्या त्वचेत, ती बाई किती सुंदर दिसत असते. सीतेपेक्षा लई सुंदर होत्या. आता सीताई लक्ष्मी, तिच्या मालकाचं नाव घेऊन भाकरी खातो म्हणून तिच्या विरोधात बोलता येत नाही. तर सीतेपेक्षा मंडोदरी फार सुंदर होती आणि हुशार बी लई होती ना. हुशारीत बी सीतेचा अंक कमी ठरला. रावण खोटा महाराज होता तरी सीता फसल्या, तरी सीता आईसाहेब फसल्या. आणि राम हा मालकाचा शत्रू आहे पण विद्वान आहे हे सीतेला, हिला मंडोदरीला कळत होत. तिला स्वप्नात कळत होत संकट आलेलं. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्य रात्री, नेनो वानर मिळाले किती, शिला सागरी बांधिला. स्वप्नात कळायचं मालक, वानर आले देऊन टाका सीता. रावण्या लय चीट करू होता. लय रावणाला कळत नाही काय काय मंडोदऱ्याचं, ऐकतच नाहीत रावण. आज का कमी रावण आहेत का? गंजा मंडोदऱ्या सांगत्यात, पोरगी लग्नाला आली, बाब्या शाळात टाकलाय, तुम्ही पेत जाऊ नका, पण ऐकत न रावण. आणि काही काही मंडोदऱ्या येत ग, आमच्या इथलं काच पेत नाही. शुक्रवारी बाजाराला गेलं आणि येताना पिऊन आलं आणि त्याची बायको घरी आली. माय महाराज घरीच आहेत का? काय म्हणलो, हो. आज नाही कुठे गेले? आणि म्हणलं, कीर्तन नसलो का? पहाटे उपटायला जाऊ का? माय घरी बरंच करमत आहे. पहा आमच्या तिथं मिरच्या मागायला आली मोहित काय. तुम्हाला बरीच झोप येते नारळाशिवाय. म्हणलो, कायच करावं हिला आता. तुम्हाला रोज पाकिट घ्यायची सवन, कस काय करमत आता का? दगड हाना जात्यावरला उचलून घ्यायच्या डोस केली. तरी गावातलं काम असतंय, लय नसतंय बोलतंय.
महाराजीन घरीच आहे का? आणि मी म्हणलं ती कुठे जाईन? घरीच भज्याचं पीठ द्या. आता ती महाराजाची बायको म्हणलं तिनं असं त्या डब्यात वाटी खुपसून थोडंच दिलं, असं उधळून दिलं, असं आधार असं उधळून उधळून दिलं, असं दणकन वाटी खुपसून थोडंच दिलं. महाराजाची बायको ती आमच्यावर घेतल्या लय हसायले तुम्ही सगळेच नाही का? तुमच्या कशा सुपानच दान करतात का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत तुमच्या किती चतुर आहेत. विठाला देठाच्या मिरच्या बी द्या. हिऱ्या मिरच्या दोन चरण भजेचं पीठ तर मी आणलंय. कस्तुरा काकू कशाला? बाप्पा बाळू महाराज ते कहस पित नाहीत आणि आज पिऊन आलेत. मला वाटलं त्या जरशी मिरच्याचे भजेच काढून द्यावं. अरे वा म्हणलो मंडोदरी खाल्ला कडीपटी की न ते येडे ओंकाऊन करायली अशी काही काही मंडोदर येड्या आणि काही काही राव न येत ग. काय हुशार म्हणलो तरी एका मार्काने गेला. एवढा विद्वान रावण त्याने 127 लोक घरी कामाला ठेवते होते. 127 त्याच्यापैकी एक तत्वकुंभ नावाचा व्यक्ती होता. रामायण नाही बघायचा, दुसऱ्या पुराणात पाहायचं. रामायण इचकी त्यानं म्हणताल बाळू महाराजांनी सांगितलेलं रामायणात नाही, त्याला काय तुरीच्या पाट्यात थोडंच घोसले. दुसरं पुराण बघायचं, दुसरं दुसरं मला वाचवायचं लय ना. ते मी 170 ग्रंथ वाचले आता लोक आणि मग कीर्तन करायला सुरुवात केली. आधी नाही केले कीर्तन. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. नुसत्या 9 वर्ष पोथ्याच वाचल्या आणि मग कपाटका बांधला. आपल्या अभ्यास करायचा आणि मग कीर्तन करायचं. लोक येडे नाहीत ना कोणाला मानायला. एक जन्माला माणसं येडे झाले कोणाला मानतात? रजिस्टर करून द्यालेत का लोकायला? येडे कसे म्हणताय? कीर्तनाला येऊन जाताना बूट घेऊन जातात चांगला दुसऱ्याचा आणि ते येडे असतात कोणाचा ऐकायला. आणि मग तत्वकुंभ नावाचा माणूस इतका विद्वान होता, इतका विद्वान होता, त्याला विमान तयार करता येत होते. हे टपराच्या विमानात लय बरे बसलो मी. तुमच्यात पैशाहून आम्हाला काय देवीचं तेल देईल आणि भूतियाला गायला. सारं कीर्तनामुळे गोडच योग जमला नाही तर असं कुठं विमानात बसतायत असते का? टायर पुसायला ठेवलं नसतं कोणी. ही सगळी किंमत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणून. आल्या आल्या तुम्ही बैठकीत बसलो. दादा पाया पडे. वडिलांच्या वयाचे ताते असतील, दादा असतील, तुम्ही असतील, पप्पा असतील, हे सगळे किती ज्येष्ठ माणसं आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांच्या पाया सणावाराला पडले पण मी ज्या ज्या वेळेला भेटन त्या त्या वेळेला माझ्या पाया पडतात. ही ताकद आपली नाही उत्तरेश्वर बा, कोणाची आहे? एरवी तारी पुसे ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई महाराजाला गावरान तुपवाडी ती जिची चप्पल पाहायला भेटत नाही चप्पल ती बाई त्या महाराजाला जीव घालते. आबा किती चांगलं वागायला पाहिजे या लोकांनी परमार्थातल्या लोकांनी. किती गोड वागायला पाहिजे, किती गोड, किती गोड. एरवी तरी पुसे कोण? मी कलेक्टर जरी झालो असतो तरी तुम्ही पाया पडले नसते. मी फक्त ज्ञानोबर आहे तुकोबरायचं भजन करतो म्हणून तुम्ही आजोबाच्या वडिलाच्या वयाचे पण पाया पडतात. ही ताकद आपली नाही, ही ज्ञानोबर आहे तुकोबरायचे म्हणून बाळू महाराज चांगलंच वागत राहा, शेवटपर्यंत गोड होईल. विडाला विडाला विमानं तयार केली त्यानं 14 विमानं. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र रावण मारल्याच्या नंतर ज्या विमानात बसून गेले त्या विमानाला कामक नावाचं विमान म्हणतात. सात्विक सदाचारी माणसाला पुण्य आत्म्याला नेण्यासाठी येत असतो ते पुष्पक नावाचं विमान असतं उत्तरेश्वर बुवा. पण रावणाच्या 14 विमानापैकी एका विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. हे शितीला नेण्यासाठी आलं. कुठं होत्या शिताई साहेब? अशोक वाटिकेत बसलेल्या. किती मोठ्या माणसाला जावं लागतंय? उदाहरण क्रमांक 2 तुटला आयुष्याचा दोरा. संताजी महाराजांना जावं लागलं. तुमची आमची काय कथा बघा. तत्वकुंभ किती मोठा व्यक्ती होता. हा तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीनं
14 विमान केले, त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचं एक विमान होतं. हे विमान रावणानं अशोक वाटिकेत सीतेला नेण्यासाठी आणलं. राक्षसनीला सांगितलं हिला बसवाशी विमानात. सीतेनं सांगितलं मी रामप्रभूची पत्नी, तुमच्याकडे येऊ कशाला. तर रावणानं दुसऱ्या दिवशी असा नाटक केलं. गिरीशजी, रावणानं रामाचं डोकं तयार केलं, मेनाचं कापलेलं डोकं एका सोन्याच्या ताटात ठेवलं, रक्त वाहू लागलं. मायावी राक्षस होता, त्याला काही करता येत होतं. आणि सीतेच्या पुढे टेकलं, ज्या रामाला तू पती मानतेस तो राम मी मारलाय, आता काय रामाचं नाव घेते, बस विमानात माझ्या 80,000 पहिल्या बायका आहेत, तुझ्याशी लग्न करतो. तिने सांगितलं नाही. नाही, सीताई साहेब म्हणले नाही. सीतेच्या एका गोष्टीनं लक्षात आलं, हे डोकं आपल्या मालकाचं नाही. कारण रावणानं एकच चूक केली, डोळ्यातून एक थेंब गालावर आलता रामाच्या. आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो, क्षत्रिय हा मरताना रडत नसतो हे सीतेला माहीत होत. रामाच्या डोळ्यातून पाणी येतंय त्यावर ती डोकं रामाचं नाही. पण बायकांचं अंतकरण कोमल असते. सात्विक सदाचारी स्त्री आहेत आपल्या भारतातल्या, कोमल स्त्री आहेत. 4-2% वाजत वेगळं वागत असेल तो भाग सोडून द्या, पण शक्यतो आपल्या भारतातली सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे, या देशाची स्त्री आहे. त्याचं कारण सांगू तुम्हाला, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या स्त्रीच्या पोटी जन्माला आले, महाराणा प्रताप या स्त्रीच्या पोटी जन्माला आले, ज्ञानोबराय तुकोबराय या स्त्रीच्या पोटी जन्माला आले, रामकृष्ण या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. म्हणून या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल तर देशाची स्त्री आहे, देशाची स्त्री आहे. सीतेच्या लक्षात आलं आपले मालक जिवंत असावे. पण शंका येत होती, रक्त निघतंय त्या अर्थी मायावी शरीर कसं, हुबेहूब रामप्रभू सारखं दिसतंय दुसऱ्याचं कसं. अंतकरणात थोडस मन असं बोलण्या इच्छित होत. आणि राक्षसनीनं उचलून त्या विमानात टाकलं. त्यावेळेला त्रिजटा नावाची मुलगी होती विभीषणाची कन्या, ही थोडी रडू लागली. तिच्या असं लक्षात आलं, आपला काका इतका बदमाश आहे, त्यानं 80,000 बायका केल्यात, ही करायला काय हरकत आहे, ती नाही म्हणतो का हिला, हिच्यासोबत बाहुबळानं लग्न लावील आणि सीतेचं जीवन मातीत जाईल. उचलून टाकत असताना त्रिजटा रडत होती, पण सीतेला विमानात टाकल्याच्या नंतर त्रिजटा हसू लागली. मग मात्र सीतेच्या मनात शंका आली, ही बेटी आपल्या चुलत्याला मिळाली का नाही. तिचा चुलता म्हणजे रावण, ही विभीषणाची मुलगी होती. सीतेनं त्या राक्षसनीला सांगितलं, बाई तुम्ही बाहुबळानं मला उचलून मधात टाकले, मला 5 मिनिटाकरता वेळ द्या, विमानाच्या खाली उतरू द्या. आणि विमानाच्या खाली उतरल्याच्या नंतर मला 5 मिनिटं त्रिजटेला बोलायचे आणि तुम्ही मला उचलून टाकू नका. मी मनाने विमानात बसते पण मला 5 मिनिटाकरता सुट्टी द्या. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. सीताई साहेब खाली उतरले आणि त्रिजटेला विचारलं, त्रिजटे राक्षसनी मला उचलीत असताना तू रडत होतीस आणि राक्षसनीनं मला विमानात टाकले होते हसतीस, याचं दोन्हीचं कारण सांग. तर सीतेला त्या त्रिजटेनं सांगितलं, राक्षसनी तुला उचलीत असताना माझ्या मनात शंका होती, खरंच राम मेले असतील का. शब्द हा वापरू नये पण आता नाही लागे दुसरा वापरू तरी कोणता शब्द. खरंच रामाचं डोकं असेल का आणि खरंच रावणानं राम मारले असतील का, म्हणून मला शंका होती. म्हणून मी रडू लागले. मग विमानात टाकल्याच्या नंतर तू का हसलीस, मला लगेच कळालं राम जिवंत आहे. काय तुला फोन आला का, फोन तर नव्हते. तो मग तू अगोदर तू रडतीस राम गेले की काय, पण विमानात टाकल्याच्या नंतर माझे मालक जिवंत आहेत असं तुला कसं काय कळालं. तर त्रिजटेनं सांगितलं, त्रिजटे हा तर तो कुंभ नावाचा व्यक्ती इतका विद्वान आहे, माझ्या काकाकडे रावणाकडे तो काम करतो. रावणानं त्याला सर्वस्व अर्पण केलं आणि सांगितलं, तुला लागेल ते देतो पण तू माझी नगरी सोडायची नाही. रावणाने 127 लोक विद्वान सांभाळले होते, त्याच्यापैकी तत्वकुंभ होता. त्या तत्वकुंभाने 14 विमान तयार केले, त्याच्यापैकी प्रभदत्त नावाचं विमान सीते असं आहे. या विमानामध्ये विधवा स्त्री बसली की विमान जळते, या विमानामध्ये विधवा स्त्री बसली की विमान जळते. तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही त्या अर्थी तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे. काय ताकद असेल विमानाची. त्रिजटेनं सांगितलं, सीते हे प्रभदत्त नावाचं विमान आहे, त्या तत्वकुंभ नावाच्या व्यक्तीने केलं. विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते, तू 10 मिनिटं झालं बसलीस तरी विमान जळत नाही त्या अर्थी राम जिवंत आहे. दृष्टांत संपला. असं विमान तयार करता येतो कोणा. मग इतकं विमान विद्वान, इतकं सात्विक, इतकं पोषक, इतकं गोड नाविन्यपूर्ण विमान तयार करणारा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती किती विद्वान असेल, पण तो तत्वकुंभ नावाचा व्यक्ती सुद्धा मृत्यू पावला. तुटला आयुष्याचा दोरा.
त्याचे सासरे आबाजी गुळवे होते. आवाज थोडासा. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायांचे सासरे होते. करत करा वाढ. श्रीमंत व्यक्ती. हा सर. बापजी काका किती श्रीमंत सांगू. 3600 एकर ऊस होता. 3600 एकर ऊस. आणि तेवढ्या मोठ्या श्रीमंताची मुलगी तुकोबारायची पत्नी. काय श्रीमंती असल. जिच्या बापाकडे 1425 गडी होती. बाई कोण्या बाईला म्हणायचंय? कोणाला बाई म्हणित असते? बापाकडे 1425 गडी, 3600 एकर ऊस. बाकीच्या पिकासाठी राऊत जमीन असलच ना ज्वारी गव्हासाठी. पण एका लुगड्यावर तुकोबारायचा संसार केला. एका लुगड्यावर. एकदाही म्हणलं नाही मालकाच्या संसारात मी फजिती. तिला म्हणायचं पतिव्रता. हे काय? हे नुसते ऐकून, नुसते गोट्या खेळून ऐकून सोडून द्यायची पतिव उदाहरण आहे. काय काय सहन केला असेल त्या लोकांनी? किती सहन, किती सहन. ह्या सहज महाराज गेलं म्हणतात मेल्याच्या संसारात मजा नाही. गॅसची टाकी त्याच्या बोकंडीवर, पराठ्याचा भारा त्याच्या बोकंडीवर, सडाचा भारा त्याच्या बोकंडीवर, पाण्याची घागर त्याच्या बोकंडीवर, किराणा आणू आणू त्याचे बोट तुटले आणि तरी म्हणती महासीतावानी वनवास झाला. अंगावर भिताड पडून झोपीत. किती इडेपण आहे. इतका आगाव बोलत असते. लिमिट असावं त्याला. सीतेसारखा वनवास एका सांगा बरं एखाद्या बाईचा. सीतेला वनात मुलगा झाल्यावर पळसाचे पानं पाळण्यात टाकले होते पोराच्या खाली. पळसाचे पानं सांगा बरं एखादी बाई तिला एकच साडी एक अहो यायला इतक्या साऱ्या झाल्या त्या टप घ्याल्या साऱ्या टप घ्याल्या साऱ्या टप टप. याच्या पलीकडे सांगू का? सुताराच्या नेहून ती फणू उचलली तात्या. पेरणी झाल्या शोगडी तोंड पाहत होता का बायकोच? दादा पेरणी होस तर गडी घरी येत होता का? कोणी बी पेरणी करणार ज्वारीची पेरणी कळतं तुम्हाला सगळ्याला. पेरणी होस तर बायकोचं तोंड त्यो गडी पाहत नव्हता. आता बायकोच्या साडीचाच कासरा तिथं निघाय. इतक्या साड्या हंकाशाची फजिती आली. तो काळ गेला 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 काळ. 3600 एकर ओजीच्या बाबाला ती तुकोबारायच्या संसारात उमर खात होती. हो दुसऱ्याच्या बांधावरली उमर येचून आणायची. काय परिस्थिती असत. तरी पण तुकोबाराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हती. लोक म्हणते तुकाराम महाराजाची बायको लय दाढ होती. नालाय का? त्या तोंडात पेटलेली धिंपी घालायला पाहिजे. तुकोबारायची बायको दाढ होती. अहो ज्या बाईला काटा मोडायच्या नंतर पंढरपुरातला मालक काटा काढायला येत होता. हो आणि काटा कशान काढाय? बोट तोंडात घालायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावायचं. एकदा बोट लावल्यावर धकतंय का? आता ते बोट धुवायला पाणी होतं का जवळ? पुन्हा पायाची माती बोटाला लागायची देवाच्या आणि ती माती पुन्हा जिभेला लागायची आणि देवानं पुन्हा ते पाणी लावायचं. म्हणजे त्या निमित्तानं जिजाबाईच्या पायाची माती देव चाटीत होता. काय अधिकारी बाई असेल त्यानं नखान काटा काढताय. त्यानं पाहिल्याबरोबर काटा निघन. पण त्यानं ओठ लावले आणि दातानं काटा उपटिला. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक ज्याचं मुख पाहिलं जाते तो जिजाबाईच्या पायाला ओठला येत होता. विचार करा ती बाई किती अधिकारी असेल आणि तिला दाढ म्हणित असते. नाही अंगावर भितड पडायचं का झोपी द्या कधीच. काय बाई अधिकारी असेल, काय नाविन्य असेल त्या बाईमध्ये. बाई घेऊन जायच्या मालकाला भाकरी. एके दिवशी तुकोबारायला डोंगरावर भाकरी घेऊन जात असताना कोण्या डोंगरावर गेले माहीतच नाही. विचारायच्या कोणाला तरी. एके दिवशी देवाला सांगितलं, देवा मी दोन डोंगरावर गेले मालक तिथे नव्हते. आता तिसऱ्या डोंगरावर जाताना मला किती फजिती व्हाली. माणसाच्या रूपात एक व्यक्ती भेटला उत्तरेश्वर बुवा. आणि जिजाबाईला सांगितलं, बाई रस्त्याने पावलं टाकल्याच्या नंतर ज्या पावलातून रामकृष्ण हरीचा ध्वनी निघतो तो पाऊल तुझ्यात मालकाचा आहे. काय काय ताकद असेल या बायकांची. काय अधिकारी बायका होत्या. म्हणून असते याची कीर्तनात नाव येत. योग असा आला. तुकोबाराय भजना करता पहाटे पहाटे गेले. जिजाबाई उठल्या, तुळशील पाणी घालू लागल्या. होती त्यांच्या दारात तुळस. तुळस होती त्यांच्याकडे. बऱ्याच गोष्टी कीर्तनात सांगायला. आतल्या आपल्या खेड्यापाड्यात बरे नाही तर शहरात बायका बांगड्या पण घाली नव्हत्या. एक जण म्हणला, महाराज तुम्ही कीर्तनात बांगड्या घालायला सांगता. मी पप्याच्या माईला म्हणलं पण ती घालीच न. मी आणलं मग मला घाल तिच्यावरच्या. तू हे ऐक न म्हणलं मग आम्हाला आण तू काय. हा मी लय बऱ्या म्हणलं तिला बांगड्या घाल पण ती ऐकच न. महाराजाला घाल चक्रतीच्या दिवशी आम्ही देऊ तू यासाठी वान. हो बायकोला साडी घेते तू आम्हाला एखादा ड्रेसच घे बापा. तो तरण ते
देव तुझ्यासाठी दोन चार गाडगे घेऊ भोकंडीवरून तू हो आण देऊ विठ्ठल विठ्ठल सकाळी सकाळी पुण्याहून गाडी आली तुटला आयुष्याचा दौरा सांगतो गाडी आली पुण्याहून बैलगाडी जुनी माणसं म्हणायचे बैलगाडीत आथरून आलं नाही की समजायचं बैलगाडीचा बैलगाडीत आलेला माणूस दुःखाचा निरोप सांगायला आलाय बैलाच्या गळ्यातल्या घागरमाळा काढून घेत होते बैलगाडीतला आथरून काढून टाकत होते नुसती बैलगाडी न्यायची मग तिथे गेल्यावर शहाण्या माणसाने लक्षात घ्यायचंय कोणीतरी पाहुणा वारलाय हो बैलगाडी तातरून टाकीत नव्हते असं नियम होता त्या काळात अशीच बैलगाडी आली काकाच्या कपाळाला गंध नाही श्याम काका नावाचे आबाजी गुळवेंचे मुनीम होते तुकोबऱ्याच्या सासऱ्याचे फार मोठी व्यक्ती अधिकारी सात्विक सदाचारी होते श्याम काका फार मोठे परमार्थिक होते निष्ठावंत वारकरी होते सांगितलं बाई बसा गाडीत जिजाबाई गाडीत बसल्या तुकोबराय गाडीत बसले रस्त्याने जाताना विचारलं काका अचानक आलात हो मालकांनी पाठिले घराच्या जवळ गेल्यावर गेल्यावर गर्दी दिसली लांबून लोक बसलेले होते आबाजीच्या अंत्यविधी करता आलेली रात्रभर लोक भजन करीत बसले आबाजींचा स्वभाव असा होता ते देवदर्शनाला गेले देवदर्शन झालं वापस संध्याकाळी घरी जाताना 7:30 वाजता वट्यावर बसलेले भाऊसाहेब तात्यासाहेब नानासाहेब अण्णासाहेब काकासाहेब गोविंदराव श्यामराव शाहूराव असे जे वट्यावर बसलेले लोक असायचे का दोन्ही बाजूनं त्याला विचारायचे जेवले का जे म्हणायचे जेवले नाही असं समजून घ्यायचं यायचे तर पीठ नाही त्याचे नावं लक्षात घ्यायचे आणि मुनिमाला सांगायचं त्याची तर पीठ नेऊन द्या मुनिमानं सांगितलं त्याची तर आबा पीठ नेऊन दिलं मुनिमाचा निरोप आल्याच्यानंतर बायकोला म्हणायचं आता जेवायला वार गल्लीतले माणसं जेवल्याशिवाय पठ्ठ्या जेवत नव्हता काय वारकरी असतील किती लोक असतील अंतिम दिला ते तुकोबऱ्याचे सासरे होते गेल्याबरोबर आता पाहिलं आपल्या वडिलाला कपाळाला रुपया लावलेला होता आबा गेलात सगळे लोक म्हणले आता रडू नका आंघोळी करता प्रेत बाहेर काढलं स्नान घातलं तिरडी मांडली त्या तिरडीवर आबाजींचं प्रेत टाकलं यो पा किती टोकाचा आहे सासऱ्याला खांदा देण्यासाठी तुकोबराय तुकोबराय खांदा देण्यासाठी सासऱ्याला आपल्याकडे एरवी सुद्धा जावाई असतो ना हो आपल्याकडे शेवटी शेवटी सरण दसायला सरण शहाणे असतील ते हिगून लाकूड लाव ते काढून घे ए अर कार म्हणतो तुला ते काढ 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 ते पायत्याल घाल ते उशाकून खापक्या घाल मला वाटतंय त्या लाकडात यायला दाबायला पाहिजे आणि वरून मुळे टाकायला पाहिजे म्हणजे बऱ्याच नाला एकाला मसन वाट्यात किती जोरात बोलावा अशी काही काही बिन आकली टपरे येते विठाला महाराज यायला सरण शहाणे म्हणत होते सरण शहाणे तुम्ही अजून बी मातील जाण कोणाच्या या अशी भगभग बोलणाऱ्या काढणं ते लाकोड इकून घाल इकून घाल त्या गावऱ्या आशा लाव यालाच घालायला पाहिजे होतं तिथे याचंच वटकन द्यायचं चांगला पेटवायचा जितात ना आलाय कुठला अरे दुःखद प्रसंग आहे जरा हळून बोल अरे लाकूड काढून घ्या हे लावायचं ते उशाकून लावा असं बोलत असतील ते लय जोरात बोलतात जसे लाऊडस्पीकरामध्ये बोलायले असे येडे काय काही असो मग आता ते खांद्यावर घेतलं येशीपर्यंत मुली येत असतात वारं घाल मुली वारं घालतात चुलता असेल तर पुतणी घालती आजोबा असेल तर नात घालती नात पुतणी आणि मुलगी या तिघीजणी वारं येशीपर्यंत घालीत असतात एक नालायकाने मला फोन केला कशाला फोन केला मी येरी म्हणतो नालायकाचे फोन मी कशाला उचलून कुठं री कंपनी आपल्याला त्यानं सांगितलं का महाराज मड्याला घाम येत असतो का नाही मड्याला कसं घाम आहे मग मड्याला घामच येत नाही प्रेताला मग येशीपर्यंत मुलगी नात किंवा पुतणी वारं घालीत का जाती प्रश्न गोड आहे त्याच्यावर मी रागावलो नाही त्याला सांगितलं प्रेताला घाम येत नसतो पण मुलगी सासरी जगत असती ती बापाच्या बळावर मुलगी सासरी जगत असती ती आजोबाच्या बळावर आणि मुलगी सासरी जगत असती वाढत असती राहत असती ती चुलत्याच्या बळावर ते तिघ गेल्याच्या नंतर तिघ्यापैकी कोणी एक जाऊ ती काय म्हणती आजे प्रेमाचा वायू सरला आजी धैर्याचा सागर आटला अजी प्रेमाचा वायू सरला माझ्यासाठी प्रेमाचं वारं संपलं माझ्यासाठी धैर्याचा सागर आटला म्हणून ती वारं घालीत असती आणि येशीतून परत येत असती येशीत खांदे बदलीत असतात मला वाटते खाली प्रेत टेकतात मागचे पुढे पुढचे मागं होत असतात तुकोबाराय मागचे पुढे गेले
पुढे गेल्याच्यानंतर जिजाबाई आपल्या वडिलाला तिथपर्यंत वार घालीत आल्या आणि तुकोबाराच्या पुढे पदराची वटी केली. मालक, हळदीच्या अंगाने आले तसं तुम्हाला काहीच मागितलं नाही, आज एक मागते. काय? माझ्या दादाचं लग्न राहिले. दादा म्हणजे तिचे भाऊ, जिजाबाईंचे भाऊ, आणि आबा म्हणजे वडील. माझ्या दादाचं लग्न होईपर्यंत माझ्या आबाला परत आणा ना, ही तुम्हाला मागणी. तुकोबरायच्या धर्मपत्नी तुकोबरायला मागणी करतात, पण ते तुकोबराय होते. तुकोबरायने सांगितलं, आवले हे मला कशाला म्हणती, यम तुमच्या ताब्यात आहे. जग जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम. तो कया घरी राबत असे, काळ तुम्हाला मुजरा करतोय, सलाम करतोय, तुमच्या घरचं काम करतोय, आणि काळ माणसाला नेतोय. म्हणून यमाला सांगा माझ्या आबांना परत करा. तुकोबराय म्हणले, ऐक, यम माझं काम करतोय, मला यम मुजरा घालतोय, यम महना ऐकल्यावर थरथर कापतो, सगळं मी यमाच्या डोक्यावर पाय दिलाय, पण माणसं मारायला सांगतो पंढरपुरातला मालक, आणि पंढरपुरातल्या मालकानं सांगितल्याशिवाय यम कोणालाही मारीत नाही. काशीतल्या मालकानं सांगितल्याशिवाय यम कोणाला मारीत नाही, आणि पंढरपुरातला मालक तुझ्या पायातला काटा काढतो. मग तू मला काम सांगण्याऐवजी पंढरपुरातल्याला सांग ना माझ्या बाबाला नेऊ नका म्हणून. काय उत्तर असेल समर्पक तुकोबरायचं? कल्पना करा, ही तुकोबरायची व्याप्ती, ही आबाजींच्या मुलीची व्याप्ती म्हणजे तुकोबरायच्या पत्नीची व्याप्ती. आबाजीची फार मोठी नाविन्यता, तरी पण त्या आबाजीला जावं लागलं. तुटला विश्वाचा किती मोठी ताकद महाराज, यम ऐकत नाही कोणाचं. कोण अभिमन्यू? पंढरपुरातला जगाचा मालक अभिमन्यूचा सख्खा मामा. बाबजी काका सख्खा मामा, अभिमन्यूचा सख्खा मामा, ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तुझी या कृपेने वेदाशी बोलली, सूर्याशी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्याचा प्रकाश त्याच्याशिवाय नाही. हे वारं सुटलंय ना त्याच्याच कृपेने. त्याच्या मनात आलं की सगळं वारं बंद, आपल्याला घाम पुसावं लागेल. ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. वृक्षाचे पान हले याची सत्ता राहिली अंत मग कोठे. त्याच्या पलीकडे सांगू का, आपल्याला इथं बसवायचं, कमळ्यात नेऊन पेटवायचं, हे पण त्याच्या हातात आहे. एवढी सत्ता ज्याच्या ताब्यात असताना तो जगाचा मालक अभिमन्यूचा सख्खा मामा आहे. रक्ताच्या थारोळ्यात अभिमन्यू पडला आणि विचारलं, मामाश्री एक काम करा, जयद्रथान मला लात मारली, त्याला मारण्यासाठी मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. नाही देता आलं. अर्जुनान सांगितलं, जीवनभर भजन केलंय, मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या अंगावर जरोम सुद्धा भजन करते. नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान थोडंच दिले? ज्याचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे तरी देव नाही ऐकला. अभिमन्यूला जावंच लागलं. पांडवांनी सांगितलं, देवा
आम्ही वनवासात भजन केलं, पहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाची आळवीती किंवा आठवीती, आम्ही भजन केलं आमचं पूर्ण वाचव नाही. विश्वाचा बाप ज्याचा मामा आहे तरी पण भाषाला नाही वाचू शकला. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. कोण भीष्माचार्य, कोण भीष्माचार्य? ज्या भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता, त्या भीष्माचार्याला सुद्धा जावं लागलं. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. किती मोठी ताकद असेल या लोकांची, एवढी मोठी अधिकार शक्ती असताना या प्रत्येकाला जावं लागलं. मला सांगा, एका बाईला एक दोन मुलं झाले, एका मुलानं सूर्याचा रथ हाकला आणि एका मुलानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं. एका मुलाचं नाव गरुड, एका मुलाचं नाव अरुण. अरुण हा सूर्याचा सारथी, एकही दिवस गैरहजर नाही. आपण 1,00,000 रुपये उचल देतो, 1,00,000 रुपये. गडी जर म्हणला मला आज नाही यायचं तर गपचीप बसावं लागतं. सूर्याला अर्जुन अरुणाला 1 रुपया नाही, 4 आणे नाही पगार, तरी पण रोज रथ हाकतो. तो 1 दिवस जर गैरहजर राहिला तर आपल्याला सूर्याचा प्रकाश भेटणार नाही. म्हणून सूर्योदय झाला म्हणत नाही सकाळच्या काकड्यात, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, अरे चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णव जन पूजा सामुग्री घेऊन. उठा अरुणोदय प्रकाश झाला, सूर्योदय नाही म्हणित हा मुलगा. आणि एक गरुड भगवंताला पाठीवर घेतलं, त्याची आई हिमालयाच्या पायथ्यात दरी कोसळून वारली, नाही वाचित आली. तुटला आयुष्याचा दोरा, किती टोकाचं काम करू द्या, आयुष्य सरलं संपलं. ज्या राजाची सून 14 वर्ष 27 दिवस तिच्या अग्निमुठीत होता, प्रभू रामचंद्र वनवास चालले, त्या दिवशी रामचंद्राला भात शिजिला. राम प्रभू 14 वर्ष 27 दिवसाच्या नंतर परत आले, उर्मिलेल भेटले बसा जेवायला. भात कधी शिजिला? तुम्ही चालले तव्हाच. 14 वर्ष 27 दिवसापूर्वी शिजिलेला भात वरचे झाकलेले पात्र काढले की त्याच्यातून वाफा निघत होत्या. त्या अर्थी 9 अग्निपैकी 1 अग्नी तिच्या मुठीत होता, वैशान्द्र नावाचा अग्नी. या वैशान्द्र नावाच्या अग्नीला 8 पोरं झाले. माणसाला जाळतात त्याला भडाग्नी म्हणतात. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे, येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि माणसं वापस येतात. सगळ्या अग्नींचा पिता आहे त्याला वैशान्द्र नावाचा अग्नी म्हणतात. खाल्लेला अन्न पचवतो जठराग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो तो वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. माणसाला जाळतो त्याला भडाग्नी म्हणतात. हा भडाग्नी नावाचा अग्नी सगळ्या अग्नीचा बाप, वैशान्द्र नावाचा अग्नी. यज्ञ करतो तो हविष्य नावाचा अग्नी, स्वयंपाक करतो तो वैशान्द्र नावाचा अग्नी. आणि वैशान्द्र नावाच्या अग्नीला 8 मुलं होते, 8. मग सगळ्या अग्नीचा बाप ज्याला वैशान्द्र नावाचा अग्नी म्हणतात, हा 14 वर्ष 27 दिवस मुठीत ज्याच्या सुनात आहे, तरी पण सासरा दशरथ राजा एके दिवशी जळालाच. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटत असते त्या दिवशी त्याचं रूपांतर प्रेतात होत असतं. आणि प्रेतात रूपांतर झालं, पाहुणे राहुणे आले की याला म्हणतात काडा काडा म्हणती याचा झाला भूमिभार, काडा काडा म्हणते याचा झाला भूमिभार, काडा काडा म्हणते याचा झाला भूमिभार. माणूस मेल्यावर त्याचं वजन वाढत का? नाही. मग काय भार होतो? 12 तासाच्या नंतर त्याच्या अंगातून दुर्गंधी येत असती. म्हणून मुलं सुद्धा म्हणतात, सुना सुद्धा म्हणतात, नातेवाईक सुद्धा म्हणतात, भावकी सुद्धा म्हणती, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. पुन्हा याचा वास आपल्याला सहन होणार नाही म्हणून याला मळ्यात न्या. प्रेतात रूपांतर झालं की झाला प्रेत रूप शरीराचा, प्रेतात रूपांतर झालं की त्याला मशान भूमीत नेतात. तुमच्या कोपऱ्यात कोणा कोण्या भावकीला कोणते कोणते मळे येतात? 4-2 ठिकाणी तर मी आलो मातीला, त्या मळ्यात नेतात. आणि तिथून नेलं रे नेलं की त्याला पेटून देतात. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, क्षणी म्हणजे गौऱ्या, त्याच्या अंगाला लावतात. कोणता अग्निपीठ लावतात?
ज्ञानाग्नी भडाग्नी भडाग्नी हो भडाग्नी एकदा तिथे गेला की ते भडाग्नी लावून देतात भडाग्नी तो भडाग्नी लावला रे लावला की मग गार्ग फिरितात फिरविला घट पडिला चरणी महावाक्य ध्वनी गोंग झाली तोंडावर तीनदा हात मारावा लागतो आणि मग कुळनाम रूपाशी दिली तिळांजळी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले हे अग्नि शांत झाला रे झाला की मग शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती सांगाती कोणी ते सांगाती कोणी सांगाती शरीराची होय माती ते ताट ते तांदळाची वाटीन किती आहे माझ्याकडे शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी एकदा प्रेतात रूपांतर झालं पुढच्यांना वाटा तांदूळ द्या चोपदार सगळ्या दोन्ही चोपदारा नवे ड्रेस घेतात मस्त वा दुकानदारानं आणले का कपडे वा वा चांगलं काम केलं गिरीजी तुम्ही छान आता सगळ्या सप्त्यात आमचे दोन चोपदार मस्त भालदार चोपदार वारकरी संप्रदायात एक स्थान आहे चोपदाराला अनन्य साधारण महत्व आहे गोड 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 पण हल्ली इना घेऊंका उंकाने नाचायला येतो ते तसं नसतं बरं इना हा सात्विक न्यायला पाहिजे आता उड्याच आणायला येत नाही छुटासल्यावानी हे असं नाही करायला पाहिजे विठाला विठाला एकदा शरीराची माती झाली की कापुराचे कलेवर घातला करंडा आणि शेखी नवरे उंडा पाहावा आमच्या गिरीजीने वडिलांचं सुरेश रावांचं श्राद्ध केलं सुरेश रावांचं श्राद्ध केलं पाहुणे राहुणे विष्ट मित्र सज्जन सखे गावकरी सगळी भजनी मंडळी आमंत्रित करून गोड आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं हजारो कोटी रुपये जरी खर्च केले काका तर आता सुरेशराव पुन्हा पाहायला भेटत नाही का कापुराचे कलेवर घातला करंडा शेखी नवरे उंडा पाहवया माणसाचं प्रेतात रूपांतर झालं की काही लोक मातीत टाकतात काही पेटीतात आणि काही राज्यामध्ये नदीत सोडतात आपल्याकडे तीन प्रकारचा अंत्यविधी आहे भारत देशात ज्या 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 प्रांतामध्ये मोठ्याल्या नद्या आहेत तिथं प्रेताला गंगेत सोडित असतात त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात आपल्याकडे दोन प्रकारचे विधी आहेत महाराष्ट्रात मातीत दफन करणे आणि पेटवणे मातीत टाकलं तरी मातीच आहे पेटवलं तरी माती आणि पाण्यात टाकलं तरी माती आहे शरीराची होय माती पुन्हा चित्राच्या व्यतिरिक्त आता सुरेशराव बघायला भेटणार नाही हा धर्मसिद्धांत आहे शास्त्राचा निर्णय निसर्गाचा नियम आहे या अनुषंगानं प्रत्येकाला एके दिवशी जायचे उपजल्या पिंडा मरण सांगाते आया सो एक दिन आना पडेगा किरा एका घर तो खाली करणाही पडेगा आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला देखत देखत ना तू पण तो येत साजाला उठा उठा पाठी भयाले मोठे उठा उठा पाठी भयाले मोठे आजा पंजा एका पाठीमागून प्रत्येकाला जायचे ज्याच्याकडे लय पैसे त्यालाही मारायचे ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यालाही मारायचं आयुष्य संपल्याच्या नंतर कोणालाच थांबता येत नाही कोणालाच हा निसर्गाचा नियम आहे त्या अनुषंगाने स्वर्गीय सुरेशराव विश्वनाथराव रक्ते हे विश्वात्म्यात विलीन गेले विलीन झाले वैकुंठाच्या ठिकाणी सत्यलोकाच्या ठिकाणी कैलासाच्या ठिकाणी गोलोकाच्या ठिकाणी यांना गोड अधिष्ठान मिळो आणि त्या अधिष्ठानातून आपल्या पुत्रांना गिरीजीला गोड आशीर्वाद प्राप्त हो अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो यक्षति किन्नर गंधर्वाती विद्याधर लोकपाला रे दिक्पालायति चारुतिहासं परमहंसाना सकल जने व्यालाचा भय सकल स्थिता भय साक्षभूता भय जायन्ति कैलासाधिपतये नमः वैकुण्ठाधिपतये नमः सत्यं वासं पतये नमः गोलोकाधिपतये नमः रक्तं चंदन समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि
अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो इदन्न मम पिण्डवयावय सकलभूतावय जाय लोकं सकलस्थिताय कागति श्राद्धो वयं जना हिरण्य श्राद्धो वयं जया शङ्कति श्राद्धो वयं जना वृष्णिर्वय गति व्याल सुधा कालछन्द वय जायन्ते मृत्योरे यति मोक्ष गदा पापां पतियां निरांजनो गङ्गोगत भव सकलस्थिताय सुरेश रावत् शरण्यो सुरेश रावत् शरण्यो नमः पार्वते पते हर 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 महादेव विठोबार सुरेशरावांच्या धर्मपत्नी मुलगा गिरीश सुरेशराव रक्ते सुनबाई आहेत मुली चार जावाई नातू नात आदी करून हासा सुंदर असा गोड परिवार या परिवारावर पितृलोकाची गोड अशी आशीर्वादाची माया येऊ अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो. स्त्री जर गेली असेल तर मातृगयाला मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावात सरस्वती नावाची गंगा आहे. सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आईचं श्राद्ध केलं म्हणून मातृगया गुजरातमध्ये पितृगया. अशा पितृगयेचं अधिष्ठान या सुरेशरावांना प्राप्त हो आणि त्या अधिष्ठानातून आपल्या पुत्राला गिरीशला गोड अशा प्रकारचा आशीर्वादाच्या स्वरूपानं शरीरानं जरी गेले असतील तर आशीर्वादाच्या रूपानं त्यांच्यावर कृपा असो आणि गोड अशा कृपेच्या नाविन्यानं गोड हो अशी पितृलोकाच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर मृदंगाचार्य तुमचे श्याम महाराज श्रावणे रेना खळीकर फोन केल्याबरोबर तेही आले त्यांनाही धन्यवाद. बाबाजी हरकळ रेना खळीकर गायनाचार्य गानसम्राट त्यांनाही धन्यवाद. जे उत्तरेश्वर महाराज प्रमाणाचा बादशाह इतके प्रमाण पाठ वांगीचे जाधव होते जयगाव वांगी उत्तरेश्वर महाराज जाधव गोड प्रमाणावर त्यांचं प्रभुत्व आहे त्यांनाही धन्यवाद. गावातली सर्व भजनी मंडळी तुमच्या सोपान महाराजही आलेत आपल्या इथले गोहगावचे त्यांनाही धन्यवाद. आधी करून विनेकरीपासून सगळे चोपदार दोन्ही मंडळी गोड धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यानं छान आवाज दिला गोंदेश्वर साऊंड सिस्टीम सुंदर आवाज दिला तुम्हालाही धन्यवाद. आणि झालेली सेवा गोंदेश्वराच्या चरणी समर्पित करतो. मारुतीरायाच्या चरणी आई जगदंबेच्या चरणी समर्पित करतो. या परिसरातला येती योगी जपी तपी अनुरागी सर्व साधकांना प्रणाम करतो. गावातलीच महाराज हरिभक्तीपरायण सारंगधर महाराज गोड त्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व आहे त्यांनाही धन्यवाद प्रणाम. याच गावातला भीष्मतुल्य असणारी महान व्यक्ती आमचे सीताराम बाबा भीष्मतुल्य धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्रा या गावाचं नाव फार मोठ्या टोकाला गेलं. या गावात एक भीष्म जसा जन्माला यावा तसे अनुरागी अंगाला विस्तू लावणारे कामाला विस्तू लावणारे महान योगी म्हणजे सीताराम बाबा ते सुद्धा याच गावात तरज्ञ वारकरी शिक्षण संस्था राजा टाकळी गोदावरीचा काठ बाबांना सुद्धा प्रणाम करतो. सगळी भजनी मंडळी या परिसरातला महाराज योगी दपी जपी तपी अनुरागी सर्व देवदेवतेंना प्रणाम करतो आणि आजची सेवा या सर्व संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर